परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी. राजकीय पक्षांचा मुख्य अजेंडा आहे भ्रष्टाचार करणे. वर करणे सेवा किंवा काही जनहितार्थ धोरण सांगत असले तरीही त्यात भ्रष्टाचार आणि पैसा हाच मुख्य हेतू असतो. कारण राजकीय पक्ष दीर्घकाळ संघटना चालवतो. जो सत्तेवर असतो त्याची चूक जाहीर करून ते भ्रष्टाचारी आहेत, व्यभिचारी आहेत असे बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधक वारंवार करतात. वारंवार भाषणातून तसे बोलतात देखील. खरे असो की खोटे असो, पण जनतेच्या मनावर परिणाम करीत असतात ते म्हणजे असे राजकारण्यांचे शब्द, पुढाऱ्यांची भाषणे. असे करताना ते जनहितार्थ कोणतेही काम करीत नाहीत. सत्तेवरील पक्षाला दोष देऊन जनमत तसे बनवले जाते. लोक नाईलाजाने सत्तेवरील पक्षाला कोसतात किंवा काही जण कोसणे टाळतात आणि विरोधातील पक्षाला नाईलाजाने ते मतदान करतात. आता काँग्रेस आ वासून उमराच्या झाडाखाली उतानी पडली आहे. वारा आला, झाड हल्ले की उंबर आमच्या तोंडात पडेल म्हणून ते सांगतात. भाजपाला पर्याय फक्त काँग्रेसच आहे. भ्रष्टाचार करण्याचा अधिकार आमचाच आहे. आम्ही आळीपाळीने सत्तेवर येऊ आणि जनतेचा पैसा लुटून नेऊ असंच काहीस आजचं चित्र आहे. 2014 पासून आतापर्यंत भाजपने कोणतेही चांगले काम केले नाही. तरीही काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला कंटाळून लोकांनी भाजपला सत्तेवर आणले किंवा असं म्हणा भाजपच्या मोठमोठ्या घोषणांना पाहून त्यांना सत्तेत आणले. आता भाजप काँग्रेसपेक्षा अनेक पटीने भ्रष्टाचार करीत आहे, पण लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हिंदू विरुद्ध मुस्लिम, आम्ही हे केलं, आम्ही हे दिलं असा वाद घालत आहेत. 50% लोक या वादात अडकून भ्रष्टाचाराकडे लक्ष देत नाहीत, सरकारी धोरणांकडे लक्ष देत नाहीत. त्याचा फायदा भाजपला होतो. काही अंधभक्त लोक गरज नसताना वादविवाद करून दंगा फसाद करतात. त्यात तरुण सहज सहभागी होतात. त्यासाठी काही आमदार खासदारांनी दारूची दुकाने उघडली आहेत, पिऊन दंगा करा. भ्रष्टाचार काँग्रेसला सुद्धा आवडतो, त्यात ते सहभागी आहेतच. सत्तेतील भाजप नेते भ्रष्टाचारातील काही वाटा काँग्रेस नेत्यांना देतात असे सुद्धा काही जण दबक्या आवाजामध्ये बोलताना आढळतात. त्यामुळे भ्रष्टाचार विषयावर ते सर्व उघडपणे बोलायला तयार नसतात. अशा चर्चा देखील लोक दबक्या आवाजात करत असतात. खरे तर लोकांनी नवीन पक्ष, नवीन संघटनांना, ज्या नवीन आहेत, सत्तेत त्यांचे कोणतेही प्रतिनिधित्व नाही किंवा सत्तेत त्यांचे कोणीच प्रतिनिधी नाहीत अशांना जनतेने साथ देऊन सत्तेत बसवायला पाहिजे असे मत राजकीय विश्लेषक अभिजित आपटे यांनी नुकतेच आमच्याशी बोलताना व्यक्त केले. जनता जनार्दनाने जर नवीन लोकांना, नवीन पक्षांना, जे सत्तेपासून आजपर्यंत कोसो दूर आहेत अशांना सत्तेत बसवले तर काहीतरी परिवर्तन बघायला मिळू शकते. मित्रांनो, आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगणे. आपण आमचे चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर ते देखील जरूर करावे. परत भेटू असेच नवीन विषयासह. तेवर नमस्कार. मित्रांनो, अभिजित आपटे यांनी सांगितले की राजकीय पक्षांना नॅशनल सोशलिस्ट पार्टी हा नवीन पर्याय आहे आणि जनतेने या पर्यायाचा विचार नक्की करावा.